बघा आता आम्ही इथे भांडी बघतोय हे बघा ही कलई कलई केलेली आहे. लजीज ओ प्रतिम. तर हे बघा आज आम्ही नवीन भांडे आणले आणि आज आमची मेजवानी नवीन भांड्यामध्ये बनवले स्नेहाने एकदम लजीज कोलंबीचा कालवण. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आता आम्ही चालूत पनवेलला. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. तर पनवेलला आम्ही कशासाठी चालूत माहितीये का? नवीन भांडी घेण्यासाठी. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आमच्याकडे ना खूप जुनी भांडी झालेली आहे बघा, म्हणजे युजच नाही होत. म्हणजे खूप वर्षाचे बोला, कोणीतरी दिलेले बोला, लग्नात भेटलेले भांडी, म्हणजे ते काहीच कामाचे नाही आमचे. तर आम्ही असा विचार केलेला आहे की आपण रिटर्न करूया, म्हणजे एक्सचेंज मध्ये पण आपल्याला मिळतात भांडी. म्हणजे जुनी भांडी द्यायची आणि नवीन भांडी घ्यायची, त्याचे थोडेफार पैसे टाकायला लागतात. थोडेफार पैसे म्हणजे कसं, म्हणजे आपण जी आता हे जे तुम्ही बघताय ना, या भांडीमध्ये पैसे किती भेटणार ते बघायला लागतं. आणि आपण कोणती भांडी घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे ना. आणि मला नाही वाटत का एवढे तरी भांडी भरपूर आहेत ना, पण मला नाही वाटत का एवढी भांडी येतील म्हणून, कारण किलोच्या भावाने तिथे घेतात. तर पनवेलमध्ये दुकान आहे, आता पनवेलमध्ये जाणार आहोत आपण आणि एक्सचेंजमध्ये नवीन भांडी घेणार आहोत. बघूया आपल्याला किती भांडी भेटतात. आणि तशी पण आम्हाला भांडी घ्यायचीच होती. आणि हे भांडी ना, ही बघताय ना तुम्ही, अशीच घरामध्ये पडली तर कसं पसारा चालतेला घरामध्ये, इथून उचल तिथं तिथं, मग ते कशी जास्तच घाण होत होती. तर आम्ही आता जेवढा हवंय तेवढा असलं तरच बरं वाटतं, ते एक्स्ट्रा असलेलं ना मग ते नको वाटते ना. हा, तरी मी तुम्हाला एकदा दाखवतो बघा. आपला इडली मेकर आहे, स्टीमर, हे मम्मीने दिलेला, भरपूर वर्ष झाले पण युजच नाही होत तो. आणि बघा छोटूसा कुकर आहे, न्यू आहे एकदम, ताईने दिलेला, फायद्याचं नाही. भाऊबीजला दिलेला, गॅस वरची उलटा झालेला ना, फिनिशिंगच नाही बरोबर ना. आणि बघा हे जे आहे ना प्लेट्स, खूप छान आहेत. हे आमच्या लग्नामध्ये मिळाले, पण कशी छोटी आहेत त्याच्यामुळे आता आम्ही युज नाही करत, ती ठेवून ठेवून पण अशी म्हणजे खराब होती, त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन घेऊ. आणि जुनी भरपूर म्हणजे ओल्ड झाले बघा, कलर वगैरे हे निघणारच नाही मला माहिती, म्हणून मी हे देते. आणि हे जे पाईप बघताय ना तुम्ही, हे तांब्याचे, हे एसी, आम्ही आता एसी ची सर्व्हिसिंग केली मध्ये 2-3 महिने अगोदर, तेव्हा पाईप चेंज केला होता तेव्हाचा. आणि ते फॅन पण आहे, आमचं लग्न झालं होतं तेव्हा आपण घेतलेलं ना. तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मध्ये पण, पण ते खूप खराब झालेलं बघा, तुम्ही पण बघा आहे, म्हणजे कोटिंग निघालेली आहे, तर हेल्थ साठी चांगला नसतोय. मी विचार केला आहे की देऊया. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता आम्ही पटापट ही पॅकिंग करून घेतो भांडे आणि पनवेला जातो. तर चला कंटिन्यू राहा. तर हे बघा, दोन बॅग मध्ये आम्ही मस्तपैकी भांडी भरलेले आहेत. आता चाललो पनवेलला, जायचा? तर चला कंटिन्यू, आता जाऊया. रिक्षा फायनली सर्व आता म्हणजे सामान वगैरे ठेवलेलं आहे, जायचा? गणपती बाप्पा हर हर महादेव. मित्रांनो बघा किती कालून झाला, घरातून निघलं तेव्हा ऊन किती होतं ना स्नेहा, बाहेर आल्यावरती कालूक बघ किती आला, असं वाटते का संध्याकाळचे 7 वाजलेत असं वाटतंय. पूर्ण कालूक झालाय, भरपूर पाऊस येणार. जसं आपण आता पनवेल मध्ये पोहोचलो ना, तसं पाऊस बघा किती जोरात चालू झाला ना. हे बघा खाडी आहे, पनवेलची खाडी. आपण आलो होतो बघा, हा दुकान आहे दादाजवळ दिलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण फायनली आलो आहोत, भांडी जी आपण आणलेली ना जुनी ती दिली आहेत. आणि काय रेट काय आहे लोखंडचा? लोखंड 25 रुपये, तांबा 600 आणि अल्युमिनियम 140. तर आता आपण जी भांडी ती दिलेली आहेत, तर चला बघूया आपल्याला त्या भांडीमध्ये काय मिळतोय. आणि आता आपण ना पनवेलमध्ये कापड बाजारमध्ये आहोत आणि दुकानाचं नाव काय आहे? राजेश मेटल. राजेश मेटल, राजेश मेटल दुकानाचं नाव आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला चेंज करायला तुम्ही इथे येऊ शकताय. दुकानामध्ये जे पण आपण वस्तू आणू ते इथे वेट करून घेतात ना, वेटचे हिसाबाने पैसे होतात ना, पैसे होतील त्याचे तुम्हाला भांडे मिळतील. तर आता आपण हे अल्युमिनियम आहे ना,
तीन किलो 600 झालेले. पहिल्यांदा असं दुकान बघत असेल नाच ना? हो पहिल्यांदा ना एक्सचेंज मध्ये मी पहिल्यांदा बघते. अच्छा तर बघूया आता एक्सचेंज मध्ये आपल्याला कोणती भांडी भेटतात. बघा फायनली आता आपण जे सामान आणले म्हणजे जुनी भांडी आणली त्याचा वेट झालेला आहे आणि आता इथे दादा हिसाब लावतोय. एवढे झाले आपले 1610 रुपये. तांब्याचा आपल्याला 720 रुपये मिळाले, जर्मनचे 490, स्टीलचे 200 रुपये आणि पित्तलचे 100 आणि लोखंडचे 100. तर चला आता 1600 रुपयामध्ये आपल्याला काय भांडी भेटतं ते बघूया ना. इथे ना आपण भांडी एक्सचेंज करायला आलो होतो, जुनी भांडी देऊन नवीन भांडी घेण्यासाठी आलो होतो. तर इथे आपली युट्यूब फॅमिली मिळालेली आहे. बघा दादा आहे पण राहते. दादा कुठला 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 रेटघरचा कुठल्या पनवेलमध्येच आहे का? पनवेल. आणि आपले व्हिडिओज बघते, जेव्हा आपले 2000 आपले सबस्क्रायबर होते ना तेव्हापासून व्हिडिओ बघते. मग व्हिडिओ कसे वाटतात दादा? खूप चांगले असतात, मी नेहमी बघतो. नेहमी बघतो. थँक्यू सो मच, असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. आणि तिकडे ताई आहेत. ताई नमस्कार. आणि नाव काय? विहान. विहान एकदम टकटक बघते. तर चल दादा मग खूप छान वाटलं भेटून. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. बघा आता आम्ही इथे भांडी बघतोय तर आम्ही आता विचार करतो याच्यात ना कुठल्या कुठल्या घ्यायचं ना. तर हा स्टीलचा आहे आणि तांब्याचा आहे. तर याचा प्राइस किती आहे? याचा 950 रुपये किलो बोलतात. आणि कलईची वेगळी, याला कलई करायला लागते. कारण आपण जर असा युज केला ना तर जेवणाचा जो टेस्ट आहे ना आपल्याला डिफरंट वाटेल म्हणून. हा आणि हा डायरेक्ट आपल्याला मिळेल किती? 450 रुपये किलो. हे बघा ही कलई केलेली आहे. आपण हे पण घेऊ ना, कधी कधी याच्यामध्ये बनवायला चांगलं वाटेल ना जेवण. हा कसं आहे दादा? अकराशे रुपये किलो. तर ही कलई सगट 1100 रुपये किलो. आणि जर बिना कलईचं घेतलं तर कितीला? 950 रुपये किलो. नेहा इथे वाटे बघते. कसं आहे माहिती का, कधी कधी घरी येतात ना पाहुणे येतात तर काही ना काही वेगवेगळे डिशेस बनवतो तेव्हा लागतात ना. ते बघा ही भांडी घेतलेली आहेत आपण आणि हा बिल झालेला आहे. तर टोटल झाले आहेत 1940 आणि त्याच्यामधनं मायनस केलेत आपले 1610 रुपये. तर द्यायचे बघते 330 रुपये ना. बघा किती छान डील आहे ना. म्हणजे जर आपण असं आलो असतो तर आता आपल्याला 1900 रुपये भरायला लागले असते. पण कसं असतं आपल्या घरामध्ये कधी कधी ना जुनी भांडी असतो, लोखंड असतो, पित्तल असतो. तर ते आपण असं म्हणजे यूज करू शकते, दुकानामध्ये नेऊन आपण देऊ शकतो एक्सचेंज मध्ये. आता ना आम्ही रिक्षामध्ये बसलो, भांडी वगैरे घेतलेली आहेत तर आम्हाला आणखीन भांडी घ्यायची आहेत. तर कसं आहे माहिती का, इथे जरा आता आपले जेवढे भांड्यांचं पैसे निघत होतं तर त्या प्राइस मध्ये आपण एक पित्तलचा घेतलेला आहे. आणखीन आम्हाला भांडी घ्यायचं तर आम्ही काय विचार केला कुठे जायचं? तर आम्ही विचार केला एकदा जाऊन बघूया. कारण आम्हाला अजून पण वस्तू घ्यायचे आणि तुम्ही सर्व बोलत होते आम्हाला प्रत्येक व्हिडिओचे खाली कमेंट्स असायचे पहिले की तुम्ही पित्तलचे भांडी युज करा, अल्युमिनियमची भांडी चांगले नसतात, स्टील युज करा. तर म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. बघा कारण आमच्या घरात तर मी लहानपणीपासून मोठी झाली, हे पण झाले अल्युमिनियमचीच भांडी युज करतात. पण तुम्ही सर्व इतका फोर्स करत होते आम्हाला म्हणून आम्ही ही भांडी घेतली. तर चला आता बेलापूरला जाऊया. संध्याकाळचे 6:30 वाजलेत, वाटत पण नाही ना असं वाटतं किती अंधार झाले. बघा आणि बघा इथे आपण आलो बेलापूरला. हा सानू बघा पुढेच चालले. चल 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 एक घेतो. आता आम्ही ना घरी आलो, आम्ही 4 वाजता गेलो होतो ना, आता वाजलेत 8:30 वाजले. 8:30 वाजता आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण जे भांडी घेऊन गेलो तेवढे. त्याच्यात आपण घेतली एक पित्तलची एक कढाई. कढाई पण खूप मोठी आहे, आपल्यासाठी खूप मोठी आहे. आणि त्याचबरोबर आम्ही घेतले 2 मोठे ताट त्याच्यातच. हा आणि त्याचबरोबर आम्ही घेतले वाटी, 6 वाटी घेतले मी सेट आणि 4 मी घेतले डिश. आणि खूप लोकांना असं पण वाटत असेल अरे बाबा एवढे भांडी देऊन तुम्ही एवढे भांडी आले. बघा कसं आहे आम्ही रेंटनी राहतोय आणि आमचं छोटा किचन पण तुम्ही बघतो खूप छोटा. आणि ती भांडी जी होती ना ती काहीच कामाची नव्हती, म्हणजे कधी कुठून पडेल ना ते पण माहिती नव्हतं. तर आम्ही युज तर कधी करणारच नव्हते, मला पण माहिती होतं, यांना पण माहिती होतं. तर म्हणून आम्ही विचार केला की आपण जर रिप्लेसमेंट मध्ये आपण काहीतरी चांगली वस्तू मिळते. आणि तुम्ही विचार करा ना पित्तलची कढाई 1350 रुपयाला मिळाली. खूप जण आपल्याला आपली युट्यूब फॅमिली कमेंट करायची की तुम्ही पित्तलची भांडी युज करा जेवणासाठी. तर आम्ही एक पित्तलची कढाई घेतलेली आहे. आता मी हळूहळू भांडी घेणार, पण कधी घेणार जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल
आमचं बघ प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःच घर व्हावा, आपण जसं पाहिजे तसं सजवणार रूमला, म्हणजे जसं पाहिजे तसं. तरी आम्ही आता घेतलेला हे काही फ्युचर साठीच आहे, चांगली गोष्ट आहे ना. एवढं आपण चांगली भांडी आपण भेटली पण किती सुंदर पण दिसायला पण आणि हेल्थ साठी पण चांगलं आहे. तर आज मी याच भांडीमध्ये बनवणार आहे कोळंबीचा कालवण. अरे वा, कोळंबीचा कालवण, त्याचसोबत भात असणार आणि भाकरी असणार, तांदळाची भाकरी. तर चला कंटिन्यू राहा. आजच मी ना सकाळी इथे मार्केटला गेलो होतो, व्हिडिओ काही शूट नव्हता केला, दिवाळी फिश मार्केटला गेलो होतो, तर तिथून मी कोळंबी आणली होती, फ्रीज मध्ये ठेवली आणि आता तीच कोळंबी आपण बनवणार. तर चला कंटिन्यू राहा. सर्वात अगोदर तुम्ही बघू शकताय मी मस्तपैकी स्नेहाला हेल्प केली, म्हणजे कोळंबी साफ करून घेतले. हे बघा अशा प्रकारे कालवण्यासाठी आणि मी धागा साईडला काढलेला. हे बघा इथन धागा पण काढलेला आहे. अशी पद्धत असते कोळंबी साफ करायची. तर आता सर्वात अगोदर आता आपण ही कोळंबीला साईडला ठेवूया आणि आता स्नेहा बनवणार आहे तो वाटण. कोळंबीचे कालवण्यासाठी वाटणसाठी काय काय घेतले ते तुम्हाला एकदा दाखवते. सर्वात अगोदर स्नेहाने टाकलेलं लसूण, मग त्यानंतर आला, मग त्यानंतर मिरची, मग त्यानंतर कोथिंबीर आणि लावला झाकण आणि असं बनवलं स्नेहाने वाटण. चला आता बनवूया कोळंबीचं कालवण. वा वा वा, क्या बात. कोळंबीच्या कालवणाला करते सुरुवात. सर्वात अगोदर कढाई ठेवली गॅसवरती, मग कढाई गरम झाल्यावरती स्नेहाने टाकलंय तेल आणि मग तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकलंय वाटण. त्यानंतर स्नेहाने टाकलंय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी मसाल्यानं सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा मित्रांनो, आता आपल्याला हे मसाले ना शिजवून घ्यायचे आहेत ना. हो. आणि मग मसाले शिजून झाल्यावरती स्नेहाने टाकले टोमॅटो. या रेसिपीमध्ये किती स्नेहा टोमॅटो घेतले? दोन छोटे साईजचे टोमॅटो. आणि मस्तपैकी टोमॅटो पण मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे. आणि आता स्नेहा काय करणार माहितीये का, आता स्नेहा झाकण देणार आहे 3 ते 4 मिनिटांसाठी. याच्याने काय होणार स्नेहा, जे टोमॅटो कच्चा दिसते ना तो शिजून जाईल आणि मसाले पण चांगल्या प्रकारे शिजतील. मग आणि हा झाकण फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटं ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला हा झाकण काढायचं आहे आणि मग त्यानंतर कोळंबी टाकायची. आणि आता स्नेहा झाकण काढते 3 ते 4 मिनिटानंतर. आणि बघा तुम्ही मसाल्याचा कलर बघा, चेंज झालेला आहे, ऑइल पण सेपरेट झालेलं आहे, म्हणजे तेल सेपरेट झालेलं आहे. याचा अर्थ मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहे. आणि मग नंतर या स्टेजवरती स्नेहा काय करणार, आता कोळंबी टाकणार आहे रेसिपीमध्ये. अप्रतिम. आता काय करायचं, आता पाणी टाकते. बघा या रेसिपी मध्ये स्नेहाने 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही खोबऱ्याचं वाटण सुद्धा टाकू शकताय ना. आणि मस्त पैकी आपल्या ना पाण्यामध्ये कोळंबीला आणि मसाला मिक्स करून घ्यायचंय. कलर बघा किती सुंदर आले. इसे कहते है मसाले का जादू. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला है यो, आगरींची शान. काय करणार माहिती का स्नेहा, या रेसिपी वरती ना झाकण देणार आहे 1 उक्कल आल्यावरती. हा आणि हा मित्रांनो, या रेसिपी मध्ये ना तुम्ही वाटण पण टाकू शकता. ही आगरी रेसिपी आहे. आज कसं आम्हाला बिना वाटणची खायची आहे म्हणून आम्ही वाटण नाही टाकलेला खोबऱ्याचा. तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये बटाटा पण टाकू शकता, याच्यामध्ये तुम्ही शेकटाच्या शेंगा पण टाकू शकता. काय भारी लागते, नक्की एकदा ट्राय करा शेकटाच्या शेंगा टाकून. आता 1 उक्कल आलेला आहे स्नेहा. आता स्नेहा झाकण देणार आणि हा झाकण ना मित्रांनो फक्त फक्त 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे स्नेहा, कारण 10 मिनिटात बनणार आहे आगरी पद्धतीचा कोळव्यांचा कालवण. तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा. तर हे बघा आता 5 मिनिटं झालीत आणि स्नेहाने झाकण काढलंय. या स्टेजला काय करायचं माहितीये का, स्नेहानं चिंचेचा कोट टाकणार आहे आणि मस्त पैकी मिक्स करून घेणार आहे. आणि आता परत एकदा झाकण देणार आहे. आणि आता हा झाकण ना आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे मित्रांनो.
तर चला कंटिन्यू राहा. आता 5 मिनिटं झालीत, पहिले 5 आणि आता 5, टोटल 10 मिनिटं. 10 मिनिटात बघू शकताय तुम्ही आता कोलंबीचा कालवण झालेला आहे. आणि शेवटी स्नेहाने टाकले कोथिंबीर आणि सुगंध बोलायचं ना मित्रांनो, ओहो लजीज, अप्रतिम. बघू शकताय तुम्ही किती भारी झालेलं आहे कोलंबी. बघा काय पीस वाटतंय, एकच नंबर. तर हे बघा, आज आम्ही नवीन भांडे आणले आणि आज आमची मेजवानी नवीन भांड्यामध्ये बनवलं आहे स्नेहाने एकदम लजीज कोलंबीचा कालवण आगरी पद्धतीचा. तर चला आता कालवण झालेला आहे, जेवायला बसूया. स्नेहा आम्हाला जेवण वाढते. भाकरी घेणार ना सांग. अरे हा, ही भाकरी आहे ना, आम्ही बाहेरून आणली. आज कसं लेट झालं ना म्हणून स्नेहाला सांगितलं का नको भाकरी बनवू, बाहेरून घेऊन येतोय. आणि इथे भात, वाडा कोलम भात आम्ही घेतो सानूसाठी डिश. बस भाकरी नाही करत नाही ना. आणि बघा इथे तुम्ही लजीज कोलमीचा कालवण बघताय. काय सुगंध आलाय. आणि कलर बघा ग्रेव्हीला काय भारी आलाय ना. कांदा आणि लिंबू पण टाकलेले आहे. तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे. आता डिश माझ्याजवळ घेऊ दे. कसं रे, मस्त? एकच नंबर आलो. पण आज आम्ही थोडं लेट जेवतोय, भूक लागलेली, पण भरपूर टेस्टी लागते. तर चला मित्रांनो, या जेवायला. सर्वात पहिले आपण कोलंबी टेस्ट करूया. बघा किती छान झालेली आहे. या कोलंबी खायला. अप्रतिम, मस्त झाली ना, खरंच खूप छान. भाकरीसोबत टेस्ट करूया. भाकरी बघा कशा झालेत, बाहेरून आणलेत, सॉफ्ट आहेत एकदम. पण बरोबर नाही, मशीनवरच्या आहेत. आपल्या हातावरच्याच भाकरी भारी असतात. या मित्रांनो जेवायला. ओहो लजीज, खरं सांगतो बरं, मी तुमच्यासोबत बोलता बोलता माझ्या तोंडातून, म्हणजे खातोय तरी माझ्या तोंडातून पाणी निघतोय. एवढा भारी झालेला आहे कालवण. नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. कोलंबी बघा ना किती सुंदर झाली. बघा एकदम पद्धतशीर झाले. सानूने बघा किती राईस संपवला पटकन. खाते मस्त. या प्रतिम झाली. तर मित्रांनो, फायनली आता आमचा जेवण वगैरे झालेला आहे आणि मस्तपैकी आता बसलो होतो. आणि आता ब्लॉगला आपण संपूया. इथपर्यंत कसा वाटला ब्लॉग तुम्हाला बघायला, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला, आम्ही जुनी भांडी घेऊन गेलो पनवेलला. मग ती जुनी भांडी आम्ही विकली आणि त्याच पैशाने आम्ही नवीन भांडी घेतली. मग नंतर तिथून बेलापूरला गेलो, तिथे पण थोडी शॉपिंग केली. मग नंतर घरी येऊन कोलंबी आणली होती सकाळी. आणि जी कोलंबी आणलेली ना, त्याच कोलंबीचा स्नेहाने एक नंबर लजीज रेसिपी बनवली होती. खरंच ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला ना. खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी झालेली, एकदम पोट भरून जेवलोय. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.